त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी होणार शिवशाहीने पंढरपूरला रवाना. जाणून घ्या शिवशाहीमध्ये कोणाची वळणी लागली आहे. त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 19 जुलै रोजी पंढरपूरकडे शिवशाही बसने प्रस्थान करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी दिंडी सोहळा रद्द केल्याने परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने 40 प्रतिनिधींच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. शिवशाही बसमध्ये फक्त 40 लोकांनाच परवानगी असल्याने त्या 40 लोकांमध्ये कोणाचा समावेश होणार आहे याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली होती. त्या 40 भाग्यवंतांमध्ये हबप मोहन महाराज बेळापूरकर, हबप बाळकृष्ण महाराज डावरे, हबप जयंत महाराज गोसावी, हबप रवींद्र भास्कर काकड, हबप सोपण महाराज गोळेसर, हबप सोपण काका गोपाळबुवा हिरवे, हबप मोहन देवराम जाधव, हबप सूर्यभान सुखदेव कडलक, हबप भीमराज रामजी कांदळकर, हबप खुशाल रामकृष्ण चवडगीर, हबप बाळासाहेब सुखदेव काकड, हबप राजाराम मुरलीधर गाडे, हबप कृष्णा कैलास कमानकर, हबप संतोष निवृत्ती सोमवंशी, हबप नारायण नरहरी पाटील, हबप गोरख भीमराव पाटील, हबप शरद सदाशिव मत्सागर, हबप कारभारी महाराज पोटे, हबप संपत सुखदेव थेटे, हबप उत्तम खंडेराव आडके, हबप प्रकाश वामन केदार, हबप वसंतरामराव कटकळ, हबप बापूसाहेब विठ्ठल गोरे मोरे, हबप पांडुरंग केरू जाधव, हबप सतीश जिजाराम मोरे, हबप रमेश गोपाळराव खुळे, हबप सच्चिदानंद जयंत गोसावी, सौ रश्मी जयंत गोसावी, सौ ज्ञानेश्वरी विजय धारणे आदी दिंडी प्रतिनिधी व पुजाऱ्यांसह चोपदार हबप निवृत्ती हिरामण मेमाने, झेंडेकरी हबप ज्ञानेश्वर दादा दाते, हबप रामदास बाबूराव थेटे, विणेकरी हबप अर्जुन पुंडलिक गाढवे, संस्थान कर्मचारी गंगाराम रामाझोले, संदीप त्र्यंबकराव मोळाने, निरीक्षक चॅरिटी ऑफिस पंडितराव झाडे, मुख्याधिकारी त्र्यंबकनगर परिषद, प्रशासक संजय प्रकाश जाधव, प्रशासक ॲडव्होकेट भाऊसाहेब गंभीरे, सहाय्यक धर्मदाय आयुक्त प्रशासक के एम सोनवणे यांचा समावेश आहे. दरम्यान सोमवारी दिनांक 19 जुलै रोजी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी मंदिरातून पूजा अर्चा आटोपून पहाटे 5:30 वाजता निघणार. तेथून कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर मंदिर अशी पायी निघून मागील वर्षीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरून शिवशाही बसने पालखीचे प्रस्थान होणार आहे.